या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर. दिनांक 15/2/2023 रोजी पोलीस निरीक्षक रणजित माने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मौजे चडचन कर्नाटक राज्य येथून लीलँड कंपनीची दोस्त वाहनमधून एक इसम महाराष्ट्रात राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा अवैधरित्या घेऊन येणार असल्याबाबतची खात्रीशीर माहिती मिळाल्यानं पोलीस निरीक्षक रणजित माने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मंगळवेढा विभाग मंगळवेढा येथील प्रशांत चव्हाण अशी टीम तात्काळ मौजे मेहमदाबाद मंगळवेढा येथील वाहनानं रवाना झाले असता मेहमदाबाद तालुका मंगळ वडा येथील ओढ्यातील कच्च्या रोडवर आले असता 18:45 सुमारास समोरून एक अशोक लीलँड कंपनीची दोस्त वाहन आली. त्यावेळी सदर वाहनानं थांबवल्यानंतर वाहनामध्ये एक चालक होता. त्याचं नाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव बाजीराव विष्णू बाबर वयवर्ष 38 मुक्काम पोस्ट आलेगाव सांगोला जिल्हा सोलापूर असं सांगितलं. सदर वाहनाच्या हौद्यात काय विचारलं असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्या हौद्यात गुटखा असल्याचं सांगितलं. गुटखा माल व वाहन हे कोणाच्या मालकीचं विचारलं असता त्यानं सदरचा गुटखा दिलीप रामचंद्र मस्के या व्यक्तीचं असल्याचं सांगितलं. त्याचा पुरवठादार कोण आहे असं विचारलं असता त्यानं श्रीशेल उर्फ अप्पू कलमणी राहणार चडचन जिल्हा विजापूर इथला असल्याचं सांगितलं. सदर वाहन जप्त करून आणून वाहनावरती योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 26,32,200 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला आहे. पोलीस ठाण्यात आणून सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग सोलापूर यांना सदर वाहनातील गुटखा जन्य पदार्थ व इसत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत पत्रव्यवहार केलाय. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभाग सोलापूरच्या पथकानं मंगळवेढा पोलीस ठाण्यात येऊन सदरचा मुद्देमाल व इसम यांना ताब्यात दिलाय. वरील घटनेचा तपास अद्याप सुरू आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.